हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती या आठवड्याचा विकली कट्टा सरफराज खानवरनं प्रेरणा घेऊन केला असं म्हटलं तरी त्याच्यात काही वावगं ठरणार नाही आहे आज माझ्यासोबत आहे आदित्य जोशी जो खास मुंबईहून पुण्याला आलेला आहे तर विकली कट्ट्याचा आजचा विषय काय आहे तर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये असे खेळाडू ज्यांनी खोऱ्यांनी धावा केल्या आहेत बादलीवर विकेट घेतल्यात किंवा मणेल त्या ट्रॅकवरती विकेट घेतल्यात पण जेव्हा इंडिया टेस्ट कॅपचा विषय येतो त्यावेळी त्यांना हवी तशी संधी मिळाली नाही आहे किंवा संधीच मिळालेली नाही आहे तर आजचा हा सगळा एपिसोड अशा काही अनसंग हिरोजबद्दल आहे किंवा त्यांच्या कामावरती एक छोटासा प्रकाश टाकायचा प्रयत्न आहे तर अर्थातच सुरुवात आपण सरफरासपासूनच करायला पाहिजे ना तयार वाटला तयार गडी म्हणजे आपण या मॅचचा जो गेला वीकली कट्टा केला होता त्याच्यातसुद्धा आपण म्हटलं होतं की हा माणूस तयार आहे आपण एका वर्षापूर्वी हिंदूचे पत्रकार आपले सल्लागार अमोल कराडकरांनी एपिसोड केला होता की सरफराज खानला कधी संधी देणार आहात ती संधी अखेर त्याला इंग्लंडविरुद्ध मिळाली yes. आणि दोन्ही डावात नॉटआउट म्हणजे पहिल्या डावात नॉटआउट राहिला असता सेंचुरी <laughs> करून पण बिचारा रनआउट झाला दुसऱ्या डावात आऊट राहिला आणि तू बघशील ना पहिल्या डावात सहज मारल्या रन स्वीप yes. केले हे केले दुसऱ्या डावात बॉल अप अँड डाऊन होत होता बॉल वर खाली राहत होता करेक्ट स्वीप मारले नाहीत व्ही व्ही एस लक्ष्मणसारखे पुढे येऊन मिडविकेटला वगैरे फ्लिक yes. केले किंवा नाही पण स्वीप जरी मारला नाही असं शंभर टक्के तो जो सिक्स जा मारला त्यांनी तेही म्हणजे जर का तो विकली कट्ट्यात आदित्यने प्रेडिक्ट केलं होतं की नाही सरफराज डेब्यूला शंभर करणार ते जरी खरं झालं जर झालं नसलं तरी त्यांनी खेळी त्याच्यात दोन्ही ज्या होत्या दोन्ही मॅचेसमध्ये रनआउट नसता झाला शंभर नक्की केले असते दुसऱ्या इनिंगमध्ये डिक्लेअर नसता केला तर शंभर नक्की झाले असते म्हणजे मी जे त्याच्यात म्हटलं होतं की सरफराज खान बुडणार नाही सरफराज खान नक्की तरेल तर सरफराज तरलेला आहे म्हणजे आता पुढे येणाऱ्या काळात त्याला भारतात तर चान्स मिळेल ह्याच्यात चा, ह्याच्यात कुठलाही वाद नाही म्हणजे कोहली परत आला के एल राहुल परत आला आणखीन श्रेयस अय्यर परत यायचा नाही पण त्याला काढणं आता अवघड आहे त्याचा डेटा वाच येस त्याचा डोमेस्टिक क्रिकेटमधला डेटा वाचतो तर सामने किती खेळला आहे तो पंचेचाळीस सामने खेळला आहेत त्याच्यात धावा आहेत तीन नऊशे बारा म्हणजे थ्री नाईन वन टू याचं ॲव्हरेज आहे एकोणसत्तर पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे जवळपास सत्तर धरा किती त्याच्यात हायस्ट स्कोअर केलेला आहे तीनशे एक ट्रिपल सेंचुरी मारून झालेली आहे आणि चौदा शंभर्स आहेत आणि अकरा पन्नास आहेत म्हणजे पन्नासपेक्षा शंभरची संख्या जास्ती आहे असा गडी आहे आणि आज म्हणजे ज्या सामन्याच्या चौथ्या दिवशी जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी त्यांनी डीप पॉईंटला जो बॉल त्यांनी मारला तिथे दोन रन होत्या दोन ऐवजी यशस्वी जयस्वाल एकच रन पळाला त्याच्यावरती तो मुंबईचा सिनियर या नात्याने ओरडला की तो म्हटला की इथे दोन रन होत्या तू एक रन का पळालास म्हणजे स्टॅम्प जो असतो तो स्टॅम्प त्यांनी त्याचा उमटवलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरती पण सरफराज खाननी जेव्हापासून डेब्यू केला त्याची जी जर्नी आहे दोन हजार चौदापासून असेल त्याचं त्याच्या बाबांबरोबरचं जे नातं आहे याच्यासाठी आपल्या हिंदूमधले अमोल कराडकर यांच्याशिवाय yes. दुसरा कोणी माणूस आपल्याला त्याची बॅकग्राऊंड आणि त्या सगळ्या गोष्टी माहिती देणाऱ्या मला वाटतं की त्यांनी आपल्याला या एपिसोडमध्ये त्याच्याबद्दल माहिती द्यावी येस yes. ओवर टू यू अमोल येस yes, आदित्य सरफराज खानचा प्रवास विशेषत गेल्या तीन चार वर्षातला फर्स्ट क्लास क्रिकेटमधला हा जवळून बघायचं भाग्य लाभलं आहे मला खूप जवळून त्याच्या महत्त्वाच्या मोठ्या खेळा बघायला बघायची संधी मिळाली कारण मुख्यतः द हिंदूसाठी कारण द हिंदूमध्ये आम्ही डोमेस्टिक क्रिकेट विशेषत एक्सटेन्सिवली कवर करतो आणि त्याच्यामुळे हे जे सगळे खेळाडू ज्यांना तुम्ही फक्त आय पी एलमध्ये बघता त्यांना प्रत्यक्षात डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते जे पराक्रम करत असतात तेव्हा जवळून बघायची त्यांना ऑब्झर्व करायची संधी मिळते सरफराशच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की विशेषतः आदित्य तुझ्यासारखे जे मुंबई क्रिकेटचे ट्रॅजिक आहेत ना तुम्हाला असं वाटतं की तो आला आणि तो मारायला लागला आणि तरी त्याला संधी मिळत नव्हती एवढी वर्ष तर थांबा थोडं मागे जाऊ ओके okay. जा म्हणजे असं नाही म्हणत आहे की अगदीच त्याच्या एज ग्रुप क्रिकेटमध्ये जाऊ की जेव्हा जेवढा तो स्कूल क्रिकेटमधल्या रेकॉर्ड्समुळे चर्चेत असायचा तेव्हाच तो त्या ते, ते तेवढाच त्याच्याबद्दल झालेल्या कॉन्ट्रोवर्सीजमुळे चर्चेत असायचा त्याच्याबद्दल झालेला डिसिप्लिनरी ॲक्शनबद्दल असो भारतात भारताबाहेर हे सगळं बाजूला ठेवलं तरी सरफराज खान हा कायम या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज असून देखील त्याची बॅट इतकी जोरात बोलायची ना की या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीसमुळे काही फरक पडला नाही एका लेवलपर्यंत फरक कधी पडला तर सरफराजचा तुम्हाला आठवत आहे का तो अंडर नाईन्टीनचा वर्ल्ड कप दोन हजार चौदा आणि सोळामध्ये खेळला आहे तुमच्यातल्या खूप लोकांना आठवत असेल पण दोन हजार चौदा पंधराच्या सीझनमध्ये त्यांनी मुंबईसाठी रणजी ट्रॉफी पदार्पण केलं म्हणजे तुम्ही म्हणाल की म्हणजे दहा वर्षाचा तोडतोय वेगवेगळे बोलिंग अटॅक्स डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तर थांबा दोन हजार चौदा पंधरामध्ये डेब्यू झाला खूप संधी नाही मिळाली खूप चमक नाही दाखवता आली त्या सीजनच्या शेवटी एक मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली सरफराज खान आणि सूर्यकुमार यादव या दोघांवर या शिस्तभंगाची कारवाई होणार का हा मुंबई क्रिकेटमध्ये खूप मोठा चर्चेचा मुद्दा होता आणि त्याच्यामुळे असेल कदाचित पण पुढच्या वर्षीच्या आधी पुढच्या हंगामाच्या आधी अब्बुजान आणि त्यांचा लाडका सरफू यांनी निर्णय घेतला की बाज झालं मुंबई आपण उत्तर प्रदेशसाठी खेळायचं आहे उत्तर प्रदेशला स्वारी गेली पहिल्या वर्षी बऱ्यापैकी संधी मिळाली एक शंभरही केले दुसऱ्या वर्षी अजून कमी मॅचेस मिळाल्या तिसऱ्या वर्षी जवळजवळ नगण्य संधी मिळाली आणि त्याच्यामुळे जोपर्यंत सरफराज आणि नौशाद खान यांनी परत ठरवलं की मुंबईतच येऊन खेळायचं तोपर्यंत उजाडला होता दोन हजार अठरा एकोणीसचा हंगाम पंधरा सोळा सोळा सतरा सतरा अठरा हे तीन हंगाम तो यू पीसाठी खेळला खूप कमी खेळला मुंबईत आला मुंबईमध्ये नियम आहे की बाहेरचा खेळाडू येऊन मुंबईत खेळणारा असो अथवा मुंबईतला खेळाडू जो बाहेर जाऊन परत मुंबईसाठी खेळायची इच्छा प्रदर्शित करतो त्याला एक वर्ष कुलिंग ऑफ पिरियड द्यावा लागतो एक वर्ष मैदान क्रिकेटमध्ये वर्चस्व स्वतःचं प्रस्त प्रस्थापित करावं लागतं सिलेक्टर्सने दाखवून द्यावं लागतं की तो मुंबईतल्या इतर खेळाडूंपेक्षा वरचढ आहे मग त्याचा रणजी ट्रॉफीसाठी विचार होतो एक वर्ष पुन्हा सरफरास गेला मुंबईच्या मैदानांवर समोर येईल त्या गोलंदाजाला तोडलं आणि त्याच्यानंतरही संधी बघत राहावी लागली दोन हजार एकोणीस वीसचा हंगाम उजाडला सुरुवातीला सरफराज संघात नव्हता सीझनच्या मध्यावर त्याला अखेर संधी मिळाली विचार करा मुंबईच्या संघाची परिस्थिती विशेष चांगली नव्हती मिडल ऑर्डरही जरा गडबड चालू होती आणि समोर होता बलाढ्य कर्नाटकचा संघ कर्नाटकचा पेस अटॅक हा भारतातल्या सर्वोत्तम पेस अटॅक्सपैकी पे एक आहे गेली कित्येक वर्ष त्या वर्षी काही त्याला अपवाद नव्हता सरफराज बॅटिंगने आला तेव्हा संघ लटकला होता दुसऱ्या इनिंग्समध्ये पहिल्या इनिंग्समध्ये आठच रन्स करता आले पण त्या दुसऱ्या इनिंग्जमध्ये त्यांनी एक अत्यंत क्रुशल एक्काहत्तर नाबादची खेळी केली आणि त्याचं संघातलं स्थान उर्वरित हंगामासाठी तरी पक्कं झालं त्यानंतर जर तुम्हाला आठवत असेल की वानखेडेवर उत्तर प्रदेश आला त्यांनी त्यांचा बदला काय सरफराज स्टाईलमध्ये घेतला नाबाद त्रिशतक ठोकून त्यानंतर मुंबई गेली हिमाचल प्रदेशला पावसामुळे मॅच खूप कमी झाली जेवढ्या जा वेळ झाली तेवढ्या वेळात सरफराज जा वे जा वे नाबाद दोनशे सव्वीस या तिन्ही खेळी मला बघायचं भाग्य मिळालं आणि त्याच्यातनं सरफराजची मॅच्युरिटी दिसत होती त्याच्यानंतर रणजी ट्रॉफीत ब्रेक आला रादर आत्ताही तुम्ही बघितलं ना सरफराजने गेल्या तीन ते चार वर्षात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जो धावांचा पाऊस पडला आहे त्यांना जर तुम्ही विचारलं की तुझ्या सर्वोत्तम खेळ्या कुठल्या तर तो अजूनही त्या एकाहत्तर धावांच्या खेळीचा उल्लेख स्वतःहून करतो कारण त्या खेळीमुळे फक्त अवघड परिस्थितीत नाही तर त्याची स्वतःची परिस्थितीही अवघड होती की त्याला तो कॉन्फिडन्स स्वतःवर गेल्याही काय अशी भीती वाटत होती की मी हे परत करू शकेन का तर तो कॉन्फिडन्स त्याला परत आला तेव्हापासून त्यांनी मागे वळून बघितलेला नाही आहे मधली दोन वर्षं जरा अवघड होती विशेषतः कोविडमध्ये तुम्ही आम्ही आपण सगळेजण घरात बसलो होतो मित्रांनो सरफराज आणि नौशाद नॉर्थ इंडियामध्ये एका ट्रकमध्ये लहान भाऊ मुशीर जो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपचा स्टार होता त्याला घेऊन भारतभर फिरत होते का तर विशेषतः नॉर्थ इंडियामध्ये जो संघ खेळायला तयार होईल ना मैदानावर येऊन मॅच खेळायचे रिस्क घ्यायला जर कोणी तयार असेल तर आम्ही रेडी आहोत येता का असं ते फोन्स करत नॉर्थ इंडिया भर भरपूर फिरले मॅच सिम्युलेशन मॅच प्रॅक्टिस चालू ठेवली हो मुलांची आणि त्याचा फायदा पुढच्या सीझनमध्ये म्हणजे दोन हजार वीस एकवीसचा रणजी ट्रॉफी सीझन झाला नाही एकवीस बावीसला जेव्हा डोमेस्टिक क्रिकेट रणजी ट्रॉफी एकदम छोटीशी झाली तीन लीग मॅचेस आणि तीन नॉकआउट्स त्याच्यामुळे त्याच्यात सरफराजने तोच धावांचा पाऊस पडणं पुढे चालू ठेवलं त्याच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट काय झाली माहिती आहे का की अमोल मुजुमदार मुंबईचा हेडकोच होता अमोल मुजुमदारपेक्षा जास्त चांगलं कोण समजू शकेल की सामन्या वागून सामने हंगाम वागून हंगाम आपण धावा करत राहायच्या आणि वाट बघत राहायचं की कधीतरी ती कवाडं उघडतील आपल्यासाठी पण सरफराजला त्या फेजवरून जाताना अमोल मुजुमदारशी बोलायचं तेव्हा त्याला स्वातंत्र्य होतं तेव्हा त्याला त्याचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे तो हे फेज चांगली मॅनेज करू शकला त्यांनी मला एका मुलाखतीत सांगितलं होतं सरफराजनी की अमोल सर मला बऱ्याच वेळेस अब्बुजांसारखे वाटतात की ते हवे तेवढे स्ट्रिक्ट आहेत हवं तेव्हा पण ते तेवढेच मृदू आहेत तेवढेच ते मायाही करतात आणि त्यांच्याशी बोलून खरंच खूप फायदा होतो या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या पण बोलणं सोपं करणं अवघड त्याच्यामुळे आत्ता आपण बघितलं की डोमेस्टिक क्रिकेटमध्ये संधी मिळायला हवी असे लग्गड खेळाडू असतात अखेर मिळालेल्या संधीचा फायदा कोणाला करून घेता येतो तिथे तुम्हाला चांगला खेळाडू आणि महान खेळाडू किंवा एक स्तरवरचा खेळाडू याच्यातला फरक जाणवतो की जे आत्ता आपण बघितलं रजत पाटीदारही गेलं दशकभर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये वेगवेगळे स्कोर्स करतोय मोठमोठाल्ले महत्त्वाचा खेळाडू आहे वेगवेगळ्या लेव्हल्सचा त्याने रोन्स करून झालेत पण दोन टेस्ट मॅचेसमध्ये त्याला काही विशेष करता आलं नाही सरफराजनी आपण बघितलं पहिल्याच टेस्ट मॅचेसमध्ये दोन्ही इनिंगमध्ये मिळालेली संधी त्यांनी दोन्ही हातांनी घट्ट बिलगून घेतलं त्यांनी संधीला स्वतःला आणि हे दाखवून दिलंय की पुढचे काही सामने तरी त्याला संघातून डावलणं अवघड आहे जसं सुरुवातीला मी म्हणलं की ह्यावेळेस सुद्धा माझं भाग्य होतं की मी हा सामना पाहायला राजकोटमध्ये होतो तुर्तास मी आत्ता थांबतो तुम्ही सरफराज सारखाच प्र गप्पांचा प्रवास तुमचा पुढे चालू ठेवा मोंटे आणि आदित्य येस थँक्यू सो मच अमोल म्हणजे सरफराज खानचा प्रवास तू जो जवळून बघितलेला आहेस अनुभवलेला आहेस म्हणजे शेवटच्या सरफराज खानशी ज्या गप्पा तू मारल्या होत्यास त्याही राजकोटमध्ये होत्या आत्ताही राजकोटमध्येच तू त्याचा कसोटी पदार्पण बघितलेला आहेस तर थँक्यू सो मच आणि एकच सांगा मी सरफराजचं अक्क लहानपण कुर्ल्यात गेलेलं आहे माझही अख्या लहानपण कुर्ला गेलेलं आहे आणि तो टॅक्सीमन कॉलनी किंवा तो जो काही एरिया आहे बऱ्यापैकी मला माहिती आहे त्याच्यामुळे हा ज्या आनंदाच्या उकळ्या एकदम अपेक्षित आहेत एकदम 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 बाकीच्या कडे एपिसोड पुढे दृष्टिकोनातून सरफराज खाने एक उदाहरण झालं की ज्यांनी अनेक वर्ष वर्षून रणजी मध्ये प्रत्येक सीझनला धावा केल्या शंभर केलं दोनशे केले तीनशे केले जे काही म्हणेल ते केलं आणि त्याला अखेर संधी मिळाली पण प्रत्येक खेळाडूच असं होतं का तर सर... तसं होत नाही साधं उदाहरण आपल्याकडे अनेक घेता येतील म्हणजे पण आपण सुरुवातीला रिलेट होणार मुंबईकरांच्या जिवाळ्याचा विषय असलेला अमोल मुजुमदार म्हणजे अनेक वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांचा रथी बोतला एकशे एकोणाहत्तर मॅचे पदार्पणाच्या सामन्यात दोनशे साठ धावा करून तो त्या काळाचा रेकॉर्ड होता जो आत्ता आत्तापर्यंत होता प्लस मुंबईला असंख्य खेळा रणजी ट्रॉफी जिंकून दिली आता भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक आहे पण डोमेस्टिक क्रिकेट मध्ये रेकॉर्ड काय बरं आदित्य एकशे एकाहत्तर मॅचे एक्क्याहत्तर मॅचेस अकरा एकशे सदुसष्ट रन्स अकरा हजार हजार एकशे सदुसष्ट रन्स अठ्ठेचाळीसचा चा तीस शंभर आणि पन्नास वेळा म्हणजे हां बरोबर पन्नास पन्नास साठ वेळा तर बेसिकली काय होतं त्यावेळी द्रविड लक्ष्मण तेंडुलकर गांगुली या ज्या हां या ज्या ही जी लाईनअप होती त्याच्यात बिचारा त्याला जाता आलं नाही पण अमोल मुजुमदार असं म्हटलं तरी तो म्हणजे आमच्या वेळेचा झाला पण आपण आत्ताच्या वेळेची काही उदाहरणं घेतली पाहिजेत मला ना राहून राहून सध्याच्या सेटअपमधलं राहून राहून याचं वाटतं हनुमा विहारी येस yes, तर हनुमा विहारी तुम्ही म्हणू शकाल की अरे असं काय म्हणता की तो टेस्ट क्रिकेट खेळला आहे पण मुद्दा हा आहे या आ, हनुमा विहारीचं नाव या यादीमध्ये समाविष्ट करायचा तर हनुमा विहारी जरी सोळा कसोटी सामने खेळला असला तरी त्यातले तेरा कसोटी सामने तो परदेशात खेळला आहे भारतात किती मॅचेस खेळला आहे तर तीन विशाखापट्टणम बंगलोर मोहाली आणि ह्या तीन्ही मॅचेसमध्ये मिळून हां तिन्ही मॅचेसमध्ये मिळून त्याच्या रन्स आहेत एकशे चौतीस पण त्याचा डोमेस्टिक रेकॉर्ड काय आहे तो आत्तापर्यंतही खेळतो आहे म्हणजे मागच्या रणजी सीझनला इफ आय एम नॉट मिस्टेक म्हणजे हात फ्रॅक्चर झाला होता एका हाताने बॅटिंगला आला होता आणि बॅटिंग जबरदस्त कौतुक केलं होतं त्याचं तर त्याचे डोमेस्टिक क्रिकेटचे नंबर बघा अत्यंत कमाल नंबर्स आहेत एकशे बावीस मॅचेस नऊ हजार दोनशे सत्तावीस रन्स पण बावन्न पॉईंट बेचाळीसचा ॲव्हरेज म्हणजे पन्नासच्या वर ॲव्हरेज परत एकदा आलेलं आहे म्हणजे परत ट्रिपल सेंचुरी मारली आहे मोठा खेळाडू दाखवून दिलाय चोवीस शंभर आहेत आणि अठ्ठेचाळीस पन्नास आहेत नाही म्हणजे हे आणि ह्या स्टॅटिस्टिक्स हा एक भाग झाला पण त्यांनी सिडनी टेस्ट वाचवण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती त्याच्यानंतर तो साऊथ आफ्रिकेत टेस्ट खेळलाय तो न्यूझीलंड मध्ये टेस्ट मॅचेस खेळलाय वेस्ट इंडीज मध्ये त्याची सेंचुरी आहे करेक्ट आणि भारतामध्ये त्याला जर yes. का सलग आठ दहा टेस्ट मॅचेसचा चान्स मिळाला असता तर अशा विकेट्सवरती जिकडे त्यांनी अक्षरशः धावांचा रतीब घातला आहे ओवर द इयर्स तिकडे तुम्ही तुमच्या कदाचित आपण प्रेफरन्से म्हणू शकता किंवा तुम्हाला ज्या बरोबर कम्फर्टेबल वाटतं अशांना घेऊन येता आणि का काढलं याचं उत्तर अजूनपर्यंत तरी आपल्याला समाधानकारक मिळालेलं नाहीये बरोबर कारण एवढ्या रन्स केल्यावरती त्यांनी या इंग्लंडच्या अटॅक समोर म्हणजे आता सरफराजने आता रन्स काढल्या ना हे कोण स्पिनर आहेत इंग्लंडचे म्हणजे <laughs> हे आता भारतात टेस्ट मॅच आहे स्पिनर आणायला लागणार म्हणजे हे काय जो रूट नव्वद ओव्हर आहेत किंवा शंभर ओव्हर या याच्यामध्ये तो हार्टली हार्टली रेहान अहमद शोएब बशीर शोएब बशीर या सगळ्या नावं घेणार ती हे सगळे स्टॉलवर्ट्स ना दिवस दिवस आउट नाही होणार म्हणजे अख्ख्या पाचवी <laughs> टेस्ट मध्ये मिळून लोक एकदा किंवा दोनदा आऊट होतील कारण ते रात्र त्यांच्या अशाच बॉलर्स बरोबर खेळतायत करेक्ट एवढी वर्ष त्याच्यामुळे हनुमा विहारीला का काढलं हे अजूनही नाव उलगडलेलं येस म्हणजे तुझं म्हटलं म्हणजे आपल्याकडे लेफ्ट लेफ्टाऊन स्पिनर्स तू म्हणशील प्रत्येक टीममध्ये किमान एक की दोन आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मॅच कंट्रोल करायचा जो भाग असतो ते डोमेस्टिक क्रिकेटमध्ये डे इन डे आउट करत असतात साधं उदाहरण मुंबईचा शम्स मुलाने घ्या महाराष्ट्राचा सत्यजित बचाव घ्या धर्मेंद्र जडेजा घ्या सौराष्ट्राचा किती नावं तू घेणार आहेस सगळे नाही सगळे म्हणजे हे सगळे जे स्पिनर आहेत काही म्हणजे काही अर्थच नाही म्हणजे जो सरफराज खाननी ज्या कॉन्फिडेंटली उचलायला सुरुवात केली आल्यावरती <laughs> त्याने अख्ख्या टीमला दाखवून दिलं तुम्ही यांना एवढा रिस्पेक्ट का देत आहे आणि ओव्हर स्पिनर म्हणतो स्पिनर सारखं अक्षरशः आणि ओव्हर द इयर्स ना म्हणजे हा आपल्या का माहीत नाही पण तू राहणे घे विराट कोहली घे रोहित शर्मा त्यातल्या त्यात नाही पुजारा पुजारा पण नाही पुजारा पण स्पिनर्स ना पण नवीन के एल राहुल हे सगळे जण काय कारण माहीत नाही पण स्पिनर्सना थोडे दबकून खेळतात धपकून खेळतात तर या डोमेस्टिकवाल्यांना तो प्रॉब्लेमच नाही आहे yes, येस म्हणजे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी धावा केल्या नाहीत का तर तसं नाही त्यांनी धावा केल्यात अर्थातच त्यामुळे ते भारतीय संघासाठी खेळतात म्हणजे परत जो म्हणजे थोडस पाट फाटा जो विषयाला फुटणार आहे की ईशान किशन म्हणा किंवा हार्दिक पांड्या म्हणा जे डोमेस्टिक क्रिकेट म्हणजे रेडबॉल क्रिकेट खेळतच नाहीत त्यांच्यासाठी परत गुराळ ते येणार जय शहाच्या बाबा आपल्या यादीमध्ये पुढचं नाव आहे जो आत्ता कंटेम्पररी आहे आणि जो अगदी दीड दोन वर्षांपूर्वीपर्यंत म्हंटल तर स्कीम ऑफ थिंग्स मध्ये होता बऱ्यापैकी इंडिया ए चा टूर करत होता गुजरातचा ओपनिंग बॅट्समन आहे प्रियांक पांचाल yes. त्याच्या एकशे एकोणीस मॅचे सेट आठ हजार दोनशे चाळीस रन आहे पंचे पंचेचाळीसचा ॲव्हरेज आहे पंचेचाळीसचा ॲव्हरेज हे ओपनरचं आहे बाकीची नावं ही मिडल ऑर्डरची होती हा महत्वाचा फरक ती, आहे त्याच्यानंतर हायेस्ट स्कोर तीनशे एक आहे तीनशे सॉरी तीनशे चौदा आहे सव्वीस शंभर आहेत आणि तेहतीस पन्नास आहेत आता या मुलाला म्हणजे प्रत्येकाचं नशीब असतं किंवा ती वेळ यायला लागते के एल राहुलला आपण एवढ्या संधी दिल्या एवढी वर्ष क्यारे? तो गेली दोन खेळतोय पण त्याच्यानी त्याला एवढ्या संधी दिल्या जेवढ्या मला वाटत नाही कुठल्याच खेळाडूला मिळाल्या तो आधी ओपनिंगला खेळला नंतर मिडल ऑर्डरला आला त्याला हवं त्या प्रकारे yes. संधी दिली गेली पण पर... म्हणजे त्याच्यात के एल राहुल त्यांचा जो सिलेक्टर्सचा विश्वास आहे तो त्या त्या वेळेला सार्थ करून दाखवला म्हणजे साधं उदाहरण एशिया कप आणि वर्ल्ड कप त्यांनी दाखवलं नाही आता आपण आपण लिमिटेड ओव्हर बाजूला ठेवू टेस्ट मॅचेस मध्ये आता आपण म्हणजे हा रेकॉर्ड पण आम्ही एक्झॅक्ट एल राहुलचा पण देतो त्याच्या क्षमतेच्या खेळाडूचं ॲव्हरेज टेस्ट मॅचमध्ये आणि त्याला मिळालेल्या संधी याचा मेळ आत्ताच्या त्याच्या कामगिरीनेही बसत नाही मुद्दा के एल राहुलचा नाही आहे मला असं वाटतं की तो किंवा बाकी कोणी असेल जेव्हा खेळाडूंची कामगिरी चांगली होत नस नव्हती तेव्हा प्रियांक पांचालसारख्या खेळाडूला दुर्दैवानी संधी मिळू शकली नाही आणि त्याचा रेकॉर्ड अतिशय चांगला आहे इंडिया ए साठी पण तो मॅचेस केला पण तो शेवटचा जो आहे आणि आता सध्याची परिस्थिती बघता आता वाटत नाही पर परत त्याला संधी मिळू शकत म्हणजे परत पुन्हा मुद्दा येणार हाच की ऋतुराज गायकवाड जो आत्ता टीम मध्ये नाहीये पण त्याच्याकडे पुढचा टेस्ट ओपनर म्हणून तुम्ही जर बघत असाल तर त्यांनी रणजी मॅच गेला तो खेळायला रणजी मॅच खेळला बरं का ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचं झोपडी झाली ही गोष्ट वेगळी पण पन दोनशे पंचवीसपैकी शहाण्णव दावा दावा त्यांनी केल्या पण जे आपण दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळेस म्हटलं होतं की आता पुढच्या मॅचेसच्या वेळेस जेव्हा टीम निवड केली जाते त्यावेळी रिझर्व्ह ओपनर म्हणून ऋतुराजकडे बघितलं जाणार जोपर्यंत तो इंजर्ड नसेल तोपर्यंत तर हा एक मुद्दा परत प्रियांक पांचा माझ्या दृष्टीने आहे की त्याचं अवघड दिस अवघड दिसतं त्यानंतर आणखीन एक नाव त्यात ऑलराऊंडर जर बघितला तर जलाल सक्सेना जलद 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 सक्सेना तो एकदम ट्विटर फेसबुक किंवा बऱ्याच या लोकांचा फेवरेट आहे अरे एवढ्या रन्स केल्या आहेत घेतल्या आहेत तर त्याची आकडेवारी <laughs> परत एकदा आहे एकशे एकोणचाळीस मॅचेस सहा हजार सहाशे नव्वद रन्स तेहतीस पॉइंट पंच्याण्णवचा ॲव्हरेज एकशे चौऱ्याण्णव चा हायएस्ट स्कोर चौदा सेंचुरी बत्तीस हाफ सेंचुरी आणि बोलर पण आहे तो त्याच्यामुळे त्याच्या साडे चारशे बेचाळीस विकेट आहेत किती तेवीसचा ॲव्हरेज तुझा पंचवीसचा ॲव्हरेज आहे पंचवीस पॉईंट एकोण सत्तरचा ॲव्हरेज आहे आणि बेस्ट बॉलिंग फिगर्स आहेत नऊ विकेट अडुसष्ट धावात एका इनिंग मध्ये याच्यानंतर परत दिसून येतं की याच्या विकेट वर्षानुवर्ष काय म्हटलं जात आहे माहिती आहे का याचा परफॉर्मन्स वर्षानुवर्ष चांगला आहे डोमेस्टिकमध्ये वर्षानुवर्ष हा विकेट घेतोय टीम बदला काही बदला हा याचा परफॉर्मन्स थांबत नाही तो मुंबई इंडियन्सकडे आय पी एल मध्येही होता जर का तुला आठवत असेल तर पण आता काही खेळाडूंच्या बाबतीत असं का होतं हे जजमेंट कोण ठरवतं आणि याच्या बाबतीत तर वेगवेगळ्या सिलेक्शन कमिटीला हे वाटत आलेलं आहे असं दिसतंय की तो नेक्स्ट स्टेपसाठी तेवढा आम्हाला वाटत नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा एवढा चालेल, चालेल असं आम्हाला वाटत नाही म्हणजे जे होत होतं हा म्हणजे आता माहित नाही पण याला उत्तर म्हणजे या एक्सप्लेनेशनला काही काउंटरच नाही ना करू शकत म्हणजे हे खरं जजमेंट जो खेळाडूला संधी दिली जात नाही आता तर त्याचं वय त्याच्या बाजूने नाहीये बरोबर पण जेव्हा वय त्याच्या बाजूने होतं तेव्हा ती संधी दिली आणि संधी दिली जाईपर्यंत यू कॅन जज दॅट प्लेयर करेक्ट येस आणि तसं आणखीन एक प्लेअर म्हणजे आता ऑलराऊंडरनंतर बॉलर्सचा जर विचार केला तर परत लेफ्ट आर्म स्पिनर जे म्हणतो आपण की भारतात प्रत्येक टीममध्ये दोन असतात किमान तर शाबाज नदीम पुन्हा एकदा दोन मॅचेस मिळाल्या टेस्ट टेस्ट मॅचेसमध्ये आय थिंक इंग्लंड विरुद्धच मिळाल्यात दोन मॅचेसमध्ये आठ विकेट्स घेतल्या झारखंडकडनं खेळतो पण परत एकदा डोमेस्टिक रेकॉर्ड अत्यंत जबरदस्त आहे त्याच्याही एकशे एकोणचाळीस मॅचेस आहेत त्याच्यात सॉरी बरोबर एकशे एकोणचाळीस मॅचेस आहेत पाचशे एकोणचाळीस विकेट्स आहेत जवळपास साडेपाचशे म्हणायला हरकत नाही अठ्ठावीस पॉईंट एकोणनव्वदच्या ॲव्हरेजने विकेट्स घेतल्यात आणि परत इनिंगमध्ये बेस्ट कामगिरी पंचेचाळीस धावात सात र सात विकेट्स पुन्हा एकदा पाचशे विकेट घेणं ही कुठल्याही लेवलला छोटी गोष्ट नाही गोष्ट मोठीच आहे पण परत तसंच की त्या त्या वेळेला म्हणजे त्याचं कधी डेब्यू झालाय दोन हजार दोन हजार चार, चार साली त्याचा डेब्यू झालेला आहे दोन हजार चार ते दोन हजार एकवीस एवढी वर्ष घासल्यानंतर त्याला टेस्टची कॅप मिळालेली आहे म्हणजे त्याच्यात परत आहे पण शेवटी मिळाली मिळाली करेक्ट म्हणजे आता एक तुला मी किस्सा सांगतो <laughs> जो आपण मगाशी म्हंटल ते कॉर्नर विलियम्स हा बरोड्याचा प्लेअर होता त्याच्याही अशाच तुफान रन्स आहेत म्हणजे सात आठ हजार रन्स आहेत त्याच्या त्याला टेस्ट कॅप मिळाली <laughs> साऊथ आफ्रिकेमध्ये सेंचुरियनला आणि त्याच्या आधीच्या टेस्ट मॅच मध्ये डेनिस मला वाटतं मॅच रेफरी होते त्यांनी भारताच्या बऱ्याच प्लेयर्स विरुद्ध कारवाई केली होती सचिनवरती बॉल टेम्परिंगचा होता आरोप वीरेंद्र सहवाग वरती एक्सेसिव्ह अपिलिंगचा आरोप होता हरभजन <laughs> सिंग दीपदास गुप्ता आणि अजून आपल्या सहा प्लेयर्सवरती आरोप होते <laughs> तर भारताने ते आरोप सगळे डिनाय केले अर्थात अर्थात डिनाय केले के का आम्ही काहीच केलेलं नाहीये आणि पुढच्या मॅचला जर का हे मॅच रेफरी असतील तर आम्ही ही मॅच खेळणार नाही असं त्यांनी सांगितलं <laughs> आय सी सीने सांगितलं की नाही आम्ही हे करणार नाही पुढची मॅच त्याच मॅच रेफरीच्या बरोबर होईल पण बीसीसीआय आय होती <laughs> त्यांनी साऊथ आफ्रिकन क्रिकेट <laughs> बोर्डला सांगितलं साऊथ अफ्रिकन बोर्ड ठीक आहे बाबा तर साऊथ आफ्रिकन क्रिकेट बोर्डनी मॅच रेफरी बदलला आणि ती मॅच पुढे गेली वीरेंद्र सेहवाग बॅन होता त्याच्यामुळे खेळला नाही कॉर्नर विलियम्सनी त्या मॅच मध्ये पण बीसीसी आणि साऊथ आफ्रिकन क्रिकेट बोर्ड संगणमतानी तो मॅच रेफरी बदलल्यामुळे आयसीसी ती टेस्ट मॅच अनऑफिशियल ऑफिशियल <laughs> त्याच्यामुळे कॉर्नर विलियम्स त्याच्या ती एकमेव टेस्ट मॅच ठेवत त्याच्यानंतर तो परत आला त्याच्यानंतर तो रिझर्व्ह मध्ये होता त्याच्यानंतर परत त्याला चान्स मिळाला नाही हा म्हणजे हे कसं नशीब असतं तर मी तेच म्हणतो शाहज नदीमने दोन टेस्ट खेळायला मिळाल्या खरंय म्हणजे ही मोठी गोष्ट आहे म्हणजे तसंच आणखीन एक जर का नाव आता तुम्ही आम्हाला सांगा की अमोल कडे रेकॉर्ड आहे की फर्स्ट क्लासमध्ये सर्वाधिक धावा त्याच्या आहेत पण त्याच्याकडे टेस्ट कॅप नाही आहे त्याच्या आधी असे कोण खेळाडू होते की ज्यांच्याकडे असा खोऱ्यांनी हो धावा होत्या पण त्यांना टेस्ट कॅप मिळाली नाही किंवा ते भारताकडून एकदाही खेळले नाही आहेत हिंट देतो ते पंजाब हरियाणाचे खेळाडू आहेत येस तर yes. मला वाटते हा मुद्दा म्हणजे शेवटाकडे यायच्या आधी आत्ता जो मुद्दा बाजूला काढून ठेवला होता ज्याच्यावरती आपण आधीच्या विकली कट्ट्यावरही म्हटलो त्याच्यात अमोल कराड कसं म्हणणं होतं की खेळाडूंच्या प्रायोरिटीज सेट आहेत त्यांना व्हाईट बॉलच खेळायचं खेळायचा आहे त्यांना रेडबॉलची काही पडलेली नाही आहे तर त्याच म्हणजे निर निरंजन शाह स्टेडियम जे आता राजकोटमध्ये नाव देण्यात आलेलं आहे तर त्याच्या तेव्हा जय शहा जे नंतर बोलत होते त्याच्यात त्यांनी हे केलं की प्लेयरना त्या निरंजन शाह स्टेडियमच्या शहा बरच बोलले टी ट्वेंटीचा <laughs> कॅप्टन कोण <कोड़। laughs> रणजी मध्ये खेळाडूंनी खेळायला पाहिजे म्हणजे त्यावेळी काहीतरी निरंजन शहानी जादू केली होते जयशाहने बरच बरेच त्यांनी पत्ते खोलले त्या दिवशी येस म्हणजे रोहित शर्मा टी ट्वेंटीचा कॅप्टन असणार आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे विराट खेळणार की नाही हे तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यावरती ते काही बोललेले नाहीत पण परत मुद्दा तोच येतो तो की अपरंटली प्ले त्यांनी प्लेयर्सना सांगितलेलं आहे की तुम्ही रणजी प्रायोरिटाईज नाही केलं तर आम्ही कारवाई करू कारवाई आणि फ्रँचायझीजना पण त्यांनी सांगितलं की आय बॉस आहे फ्रँचायझी ठरवू शकत नाहीत पण फक्त हे त्यांनी सांगितलं तेव्हा रणजितची सातवी मॅच चालू झाली होती नाही व्हायची हा म्हणजे व्हायची होती म्हणजे सातवी मॅच चालू होणार होती म्हणजे अख्खा सीझन होऊन गेलेला आहे म्हणजे आपण म्हणजे में... म्हणजे असं जर झालं असतं की लगेच इफेक्ट म्हणजे रामबाण उपाय लगेच जो असतो तो दुसऱ्या दिवशी जाऊन जागा कोणी खेळला असता फार कदाचित उशीर नसतं झाला मॅचच्या दिवशी सकाळी पोहोचला असता एक वेळ पण हा मुद्दा तू जो म्हटलास की सातवी मॅच होती तर लीग राऊंडमध्ये किती मॅचेस आहेत सात मॅचेस आहेत त्याच्यामुळे आता क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनल आहे त्याच्यामुळे आपण पण मला असं समव वाटतंय की ईशान किशनला कन्सिडर केलं नाही किंवा हे कन्सिडर केलं नाही किंवा कदाचित सिलेक्टर्सनी हा स्टँड घेतला असावा आणि त्यांनी हे आता आपल्याला अमोल कराडकर कदाचित यातनं सांगू शकतील किंवा आपल्याला ते नंतर म्हणतील तुम्ही काय बावटासारखं बोललात पण त्याच्यात असं असू शकतं की सिलेक्टर्सनी स्टँड घेतला असेल की जर का रेडबॉल खेळले नाहीत तर आम्ही त्यांना कन्सिडर करणार नाही आणि हे त्यांनी बी सी सी आय सेक्रेटरीना कन्वे केलं असावं आणि म्हणून बी सी सी आय सेक्रेटरीने तो स्टँड घेतला असेल जर का yes. तसं झालं असेल तरी अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण आत्ता नाही पुढच्या रणजी सीजनला नॉकआउटला या गोष्टीचा नक्कीच उपयोग होईल yes, म्हणजे त्याचा परिणाम लगेच दिसू शकतो मुंबईच्याच मॅच मध्ये कोण बरं खेळू शकतो मुंबईच्या मॅच मध्ये अय्यर पण तो दुखापतग्रस्त आहे ना आता ते माहितीच नाही ना कोणाला <laughs> म्हणजे प्रेस रिलीज त्याच्यात तो दुखापतग्रस्त आहे म्हणून काढलाय असं लिहिलेलं नाहीये जसं विराट yes. कोहली बद्दल लिहिलं होतं त्याच्यामुळे श्रेयस अय्यर खेळतोय का नाही ते आपल्याला कळेल येस yes, नक्की म्हणजे अजिंक्य रहाणेचा सीझन जो काही मस्त चालू आहे ना रनआउट रनआउट नाही नाही याम घेऊन परत रन नको म्हटला शिवम दुबे परत जाताना ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड आउट दिलं आसामनी परत बोलवलं तसं इंडियन कॅप्टननी एका केलं होतं इंग्लंडच्याच एका विरुद्ध जो रनआउट झाला होता तो कोणते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तर मला वाटतं आजचं आजचा जरा वेगळा आपण रणजीवरती करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कसा एपिसोड वाटला हे आम्हाला सांगा तुम्हाला आम्ही या एपिसोड बद्दल अमोल मुजुमदार बद्दल बोललोय अमोल सी आधीच सीसीबी के आताच्या स्पोर्ट्स कट्ट्याला छान मुलाखत दिलेली आहे रणजीवरती पहिला पाहुणा होता पहिला पाहुणा होता ती पण तुम्ही नक्की बघा येस आणि अमोल राजकोटमधून आपल्याला जॉईन झाला त्याचे आभार आभार मानावे पाहिजेत ना त्याचे म्हणजे व्हॅल्युएबल इनपुट बद्दल प्रश्नच नाही येस तर आता मात्र आम्ही थांबतो तुम्हाला अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल तेही आम्हाला सांगा रणजीबद्दल बोलतोच आहोत तर ज्यांनी मुंबईसाठी रणजी गाजवली ते सुलक्षण कुलकर्णी यांनी त्यांच्या त्र्याण्णव चौऱ्याण्णव याच्या सीझनच्या आठवणी म्हणजे माझा संस्मरणीय रणजी हंगामा हा जो आपला सेक्शन आहे त्याच्यात सांगितला आहे त्याच्यात त्यांनी फक्त त्र्याण्णव चौऱ्याण्णवबद्दल बोलले नाही आहेत चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये सचिन का भारी होता हेही त्यांनी सांगितलं आहे आणि शहाण्णव सत्त्याण्णवबद्दल सांगितलं त्याच्या आधीचाही त्यांचा एक एपिसोड आहे तोही तुम्ही नक्की बघा मात्र आत्ता आपण अप करत आत्ता आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत रहा, रहा। आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद